नमस्कार गुरुवंदन या विशेष कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत शिक्षक दिनाचं औचित्य साधून आपण शिक्षण क्षेत्रातील काही मान्यवरांच्या मुलाखती घेत आहोत आज आमच्या स्टुडिओमध्ये आहेत शिक्षक भारती पुणे विभागाचे अध्यक्ष आणि माशीचे तज्ज्ञ संचालक दादासाहेब लाड नमस्कार लाड सर नमस्कार सर शिक्षक दिनाच्या तुम्हाला सर्वप्रथम शुभेच्छा देतो थँक्यू तर तुम्ही शिक्षण क्षेत्राकडे कसं वयात शिक्षण पूर्ण केल्यानंतर आपल्याला एकतर शेती नोकरी या दोन्हीपैकी एक स्वीकारावं लागत होतं किंवा एखादा उद्योग तर मी असं ठरवलं की आम्ही ग्रामीण भागातून चरण तालुका शाहवाडी गावचं आहे आणि ग्रामीण भागात, भागात शिक्षणाची वानवा ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणापासून अनेक विद्यार्थी वंचित आहेत आणि आपण या क्षेत्राकडं वळूया जेणेकरून आपलं काहीतरी एक सामाजिक का आपली बांधलकी जोपासायची आणि म्हणून एक उद्योग व्यवसाय करण्यापेक्षा पे शिक्षकाची नोकरी करायची या दृष्टीने आम्ही शिक्षण पूर्ण केलं आणि मग शिक्षण विभागाकडं वळलो आत्ताची जी शिक्षण व्यवस्था जर पाहिली तर ही एक खाजगीकरणाकडं कर जात आहे याबाबत आपलं शिक्षक नेते म्हणून आपली मत काय आहे खरं तर राज्य शासन असू दे किंवा केंद्र सरकार असू दे विशेषतः राज्य सरकार पूर्वी शिक्षणाच्या बाबतीत साधारणपणे शासनाच्या एकूण बजेटच्या सहा ते सात टक्के खर्च हा शिक्षणावरती अपेक्षित होता तो खर्च होत होता आता शासनानं शिक्षणावरचा खर्च कमी करून तो अडीच तीन टक्क्यापर्यंत आणलेला आहे नवीन नोकरवरती नाही त्यामध्ये शिक्षकांची भरती नाही काही शाळांमध्ये शिपाई नाहीत अस्वच्छता आहे या अनेक गोष्टी होत आहेत आणि त्यामुळं हे जे काय शासनाचं धोरण आहे हे चुकीचं आहे शासन फक्त खाजगी शाळा सुरू करायच्या करा फी गोळा आणि चालवा तुमच्या शाळा या पद्धतीनं शासनाचे जे धोरण आहे त्यामुळं सर्वसामान्य कुटुंबातील शेतकऱ्याचा किंवा मजुराचा कामगाराचा पाल्य शिक्षणापासून चांगल्या शिक्षणापासून वंचित राहत आहे खरं तर आपल्या जिल्हाप्रश्च शाळेमध्येच जर चांगल्या दर्जाचं शिक्षण दिलं गेलं तर नक्कीच या विद्यार्थ्यांना सामान्य विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल पण शासन शिक्षणावरचा खर्च टाळू पाहत आहे आणि तो खर्च तेच पैसे इतरत वळवू पाहत आहेत हे अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे आत्तापर्यंत तुम्ही शिक्षक म्हणून अनेक विद्यार्थी घडवलेत मात्र कोजीमाशी पतसंस्थेच्याद्वारे किंवा त्या माध्यमातून तुम्ही शिक्षकांसाठी कोणकोणत्या कल्याणकारी योजना राबवल्या याची जर माहिती दिली तर बरोबर ठीक आहे काय हरकत नाही तुम्ही हा विषय आजच्या शिक्षक दिनाच्या सोडून थोडासा वेगळा आहे पण शिक्षकांच्या जीवनाशी निगडीत आहे म्हणून याबाबत मी बोलेल कोजीमाशी पतसंस्था ही जवळपास कोल्हापूर जिल्ह्यातील नऊ हजार माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यां सभासद असलेली पतसंस्था आहे एखाद्या सभासदाला जर मुलगी झाली आता मुलींचं घटतं प्रमाण समाजामध्ये त्यामुळे मुलीच्या जन्माला थोडीशी आपण चालना द्यावी प्रोत्साहन द्यावं या दृष्टीने एखाद्या सभासदाला मुलगी येईल तर त्या सभासदाला आम्ही त्या मुलीच्या नावीत तीन हजार रुपयेची ठेव पोहती अठरा वर्षीय मुदतीने देत असतो एखाद्या सभासच्या मुलीचं लग्न असेल तर त्या मुलीच्या लग्नामध्ये त्याला एक सभासद हा कोजिमाशी परिवारचा एक घटक आहे त्याच्या सुखदुःखात आपण सहभागी पाहिजे म्हणून तीन हजार रुपयेचा धनादेश कन्यादान साडीसाठी दिला जातो याहीपेक्षा एखादा सभासद मग तो शिक्षक असेल इतर कर्मचारी असेल शिक्षिका असतील त्यांनी कर्ज घेतलं आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आजारपड्यानापणानं असेल अपघाती मृत्यू असेल तर त्यांचं कुटुंब उघड्यावरती आहे आणि बरेचसे शिक्षक आताच्या नवीन पिढीतील तर त्यांच्या कुटुंबाला पेन्सिलही मिळत नाही मग अशांचं कुटुंब उघड्यावरती पडणार यासाठी मग त्यांनी घात घेतलेलं कर्ज कसं फेडा हा प्रश्न आहे म्हणून संपूर्ण कर्ज माफ करण्याची योजना कोणत्याही विमा कंपनीच्या सहकार्याशिवाय पहिल्यांदा कोणी सुरू केली असेल महाराष्ट्रात तर ही कोजिमाशी पतसंस्थेनं योजना सुरू केली चोवीस एप्रिल दोन हजार पाच पासून आणि आज अखेर या मयत सभासदांचं माफ केलेल्या कर्जाने त्यांच्या कुटुंबाला दिलेली मदत ही जवळपास बारा कोटी आहे हा आकडा काही छोटा नाही सर त्यामुळे इतक्या कुटुंबांना आणि त्यांच्या जामीनदारांना दिलासा देण्याचं काम कोजिमाशी पतसंस्थेनं केलेलं आहे सर खाजगी माध्यमिक शाळामध्ये संस्थाचालक विरुद्ध शिक्षक असा संघर्ष काही ठिकाणी पाहायला मिळतोय हा संघर्ष मिटावा किंवा हे संघर्ष होऊ नयेत यासाठी आपलं मत काय आहे खरं तर मी याबाबतीत असं म्हणेल शिक्षण संस्थाचालकांनी शाळा उघडल्या म्हणून शिक्षकांना नोकरी मिळाली त्यामुळे संस्थाचालकांचे आभार मानलेच पाहिजेत त्यांचे ते ऋण व्यक्त केलेच पाहिजेत आणि मग ही शिकवण्याची विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याची ही संधी देखील संस्थाचालकांच्यामुळेच आम्हाला मिळाली पण आम्ही काय मोफत शिकवतो कारण आम्हाला शासन पगार देते पण अगदी अल्प एक दोन टक्के संस्थाचालक शाळामध्ये हे चुकीच्या पद्धतीनं शिक्षकांना कर्मचाऱ्यांना त्रास देण्याचे प्रकार सुरू आहेत जे शिक्षकांचे हक्क आहेत त्यांचे वरिष्ठ वेतन श्रेणी असेल निवड श्रेणी असेल पदोन्नती असेल यामध्ये थोडासा त्यांना त्रास दिला जातो आहे किंवा अन्य बाबीत काहीतरी खोटे नट्य आरोप करून त्यांच्यावरती चौकशी कमिटी नेमायची आणि त्याला नोकरीतून निलंबित करायचं मी परत एकदा सांगतो हे प्रकार फक्त एक दोन टक्के शाळेमध्ये होत आहेत हे अत्यंत चुकीचं आहे आणि मग याबाबत हिथं जिथं हे असे वाद आहेत त्यांना आमच्याकडं जर संघटनेकडं कोणा आलं तर आम्ही त्यांना सामापचारावून सांगतो आहे अरे बाबा संस्थाचालकांनी शाळा काढल्यात म्हणून तुम्हाला नोकरी मिळाली तुम्ही त्यांच्याशी वाद घालू नका थोडंसं एखादा निर्णय तुम्हाला उशिरा तुमची निवड श्रेणी वरिष्ठ वेतन श्रेणीचे तुम्हाला लाभ दिला असेल तुम्ही थोडं जो थांबा पण लगेच कोर्ट कचेऱ्या तक्रारी यातून म्हणजे शाळेमध्ये वातावरण शैक्षणिक राहत नाही शासन दरबारी शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत याबद्दल मोडचे आंदोलनं होत आहेत बरोबर ह्या हे जे प्रश्न आहेत याची सोडवणुकीसाठी तुम्ही काय विशेष प्रयत्न करत आहात सध्या स्थितीला तर एक मोठ्या प्रमाणात प्रश्न आहे ते म्हणजे टप्पा अनुदानावरती जे शिक्षक आता काम करत आहेत गेले सतरा अठरा वर्षे करता है। ते नोकरी करत आहेत त्यातील काही शाळांना आता टप्पांतर वीस टक्के पगार सुरू झाला काही शाळांना चाळीस टक्के झाला अठरा वर्षे काम करून चाळीस टक्के पगार अर्धपोटी त्यांनी राहायचं का त्यांना आज ते प्रचलित नियमानुसार दराप्रमाणे त्यांना शंभर टक्के वेतन मिळायला हवं होतं हा प्रश्न गेले दहा पंधरा वर्ष शासनाकडून प्रलंबित आहे दुसरा प्रश्न जुनी पेन्शन योजना दोन हजार पाच पूर्वीचे जे शिक्षक नियुक्त आहेत त्यांना खरोखर जुनी पेन्शन योजना लागू पाहिजे किंवा त्यानंतर जे सेवेमध्ये आले त्यांनाही जुनी पेन्शन योजना लागू पाहिजे आज समजा आमच्यातील काही शिक्षक एक लाख रुपये पगार घेतात आणि रिटायर झाले की पुढच्या महिन्यापासून त्यांना एक रुपयाही मिळत नाही सेवानिवृत्ती वेतनच नाही त्यांना मग त्यांनीचं कुटुंब त्यांनी कसं चालवायचं त्यामुळं हा एक मोठा प्रश्न आहे असे अनेक प्रश्न आहेत त्याबाबत आम्ही स्वतः आमची संघटना तसंच कोजी माशी परिवार मार्फत कोल्हापूर जिल्ह्यामध्येच काही आपल्या महाराष्ट्रातील जे सात शिक्षक आमदार साहेब आहेत पदवीधर आमदार साहेब आहेत त्यांना एकत्रित करून इथे एखादी जुनी हक्क हक्क पेन्शन परिषद म्हणून त्याला नाव संबोधित करायचं आणि परिषद घ्यायची जेणेकरून कोल्हापुरातून त्याला सुरुवात होईल आणि शिक्षकांना न्याय ना मिळेल हा आमचा मानस आहे आजच्या शिक्षक दिनाचं औचित्य साधून आज जे कार्यरत शिक्षक आहेत या शिक्षकांना एक शिक्षक नेते म्हणून तुम्ही काय संदेश द्याल शिक्षक म्हणून आम्हाला जी नोकरी मिळाली ती खूप आम्ही नशीबवान आहे असं समजतो आणि त्यामुळं सर्व शिक्षकांनी आपल्याला दिलेलं नेमून जे काम आहे ते अत्यंत प्रामाणिकपणे शिक्षक करत आहेत आणि शेवटच्या रिटायरमेंटच्या अखेरच्या दिवसापर्यंत त्यांनी करावं अशी माझी त्यांना विनंती आहे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मी मनपूर्वक शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देतो तर आमच्या स्टुडिओमध्ये आपण आलात आमच्याशी मनमोहया या गप्पा मारल्या याबद्दल तुमचा मी आभार आहे धन्यवाद थँक्यू सर नमस्कार गुरुवंदनच्या या भागात आपलं पुन्हा स्वागत आता माझ्यासोबत आहेत राधानगरी तालुक्यातील वाळवे येथील एका शिक्षण संस्थेचे पदाधिकारी आणि ज्येष्ठ साहित्यिक लेखक बाबुराव सिरसाट नमस्कार सर हां नमस्कार सर शिक्षक दिनानिमित्त आम्हाला आपल्या साहित्य आणि लेखनाबद्दलची थोडक्यात माहिती द्या मी साधारण एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशीपासून मराठी साहित्यामध्ये लिहितो आहे त्यामध्ये प्राधान्यानं मी बालसाहित्य खूप लिहिलं त्यामध्ये मराठीमध्ये माझी पंचवीस पुस्तकं प्रकाशित आहेत आणि या बालसाहित्य मध्ये बालकथा लिहिल्या बालकविता लिहिल्या बालकादंबरी लिहिली चरित्र लिहिली नाटिका लिहिल्या आणि साधारण पंचवीस पुस्तके बालसाहित्यामध्ये माझी प्रसिद्ध आहेत प्रौढवाङ्मयामध्ये म्हणजे वय आणि कोळपण हे दोन कथासंग्रही प्रकाशित आहेत आरोग्य विभागाकडून माझी पाच पुस्तकं संपादित आहेत दोन इंग्रजी पुस्तकं अनुवादित आहेत प्रौढ वाङ्मयावरही मी जवळ एकोणीस पुस्तकं लिहिलेली आहेत हे एकूण साधारण साठ पुस्तके, पुस्तके आतापर्यंत माझी झालेली आहेत शिक्षण क्षेत्रातील आपल्या कार्याबद्दल थोडक्यात माहिती द्या सागर मी एम ए बी एड आणि शैक्षणिक शैक्षणिक पात्रता शिक्षकाची होती पण दुर्दैवाने शिक्षक नाही होऊ शकलो आणि कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला नोकरीला लागलो ला। इथं करत असताना मी अस्वस्थ होतो की मला शिक्षक होताला नाही ही खंत मला सतत वाटत होती आणि मी शिक्षण संस्थेची स्था माझ्या गावी शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि दिवंगत आमदार माण्य नामदेवराव भोजी भोटे यांच्या प्रयत्नाने या शिक्षण संस्थेमार्फत गावी हायस्कूलही चालू केलं आज आमदार नामदेवराव भोटे विद्यालय अतिशय गावी सुंदर चाललं आहे यशस्वी असं ते विद्यालय आहे जिल्ह्यामध्ये त्याचं वेगळं नाव आहे पण याच्या पाठीमाग जे श्रेय आहे सन्माननीय या संस्थेचे सगळे संचालक शिक्षक ग्रामस्थ सर्वांचं आणि नामदेवराव भोटे ज्याप्रमाणे प्रयत्नशील होते त्याचप्रमाणे त्या गावचे एक प्रतिष्ठित नागरिक माननीय मारुती अण्णा फरकटे यांचंही श्रेय या ठिकाणी महत्त्वाचं आहे सर आता तुम्ही जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात कार्यरत होता अगदी देखील तुमची शैक्षणिक धडपड सुरूच होती हो हो या दरम्यान तुम्ही आरोग्याविषयी पाच पुस्तकं लिहिलीत हो याबाबत काय सांगाल आरोग्यामध्ये काम करत असताना मी पाच पुस्तकं लिहिली त्या गोष्टीतून आरोग्य शिक्षण एक कळी उमलताना आरोग्यासाठी पर्यावरण आरोग्यासाठी व्यसनमुक्ती ही चार संपादित पुस्तकं मी लिहिली ही संपादित पुस्तकं सर्व सगळीच्या सगळी पुस्तकं माझी शासन मान्य आहेत आणि शासनानं ही महाराष्ट्रातल्या सगळ्या हॉस्पिटलला लागू केलेली आहेत अतिशय चांगली गोष्ट आहे आजच्या शिक्षक पिढीविषयी आपलं मत काय आहे आजची शिक्षक पिढी खरं तर खूप चांगली आहे ती संगणक त्यांना संगणकाचं ज्ञान आहे त्यांना ती उच्च शिक्षित आहे स्पर्धा परीक्षेचं त्यांना ज्ञान आहे जर शासनानं शालाबाह्य कामं त्यांची कमी केली तर नक्की हे शिक्षक उद्या गुणवत्तापूर्ण विद्यार्थी नक्की तयार करू शकतात याची मला खात्री आहे सर भविष्य काळातील साहित्याबद्दल किंवा तुमच्या लेखनाबद्दल काय सांगाल भविष्यामध्ये मी शाहू फुले आंबेडकर छत्रपती शाहू महाराज महात्मा फुले आणि डॉक्टर आंबेडकर यांच्याबद्दल मुलांच्यासाठी लिहिणार आहे त्यांचे चरित्र मी मुलांच्यासाठी खास करून लिहिण्याचा माझा प्रयत्न राहील सर तुम्ही एक बाल साहित्यिक म्हणून प्रसिद्ध आहात तर पालकांसाठी तुम्ही काय संदेश द्याल पालकांना मी संदेश देऊ इच्छितो की जसं सकस अन्न खाल्ल्यानं शरीराचं चांगलं पोषण होतं त्याप्रमाणे संस्कारक्षम मुलांनी जर पुस्तकं वाचली तर नक्की मनाचं चांगलं पोषण विलायचं मला वाटतं त्यासाठी मुलांच्या वाढदिवसाला पुस्तकं भेट द्या घरात मुलांच्यासाठी स्वतंत्र वाचनालय तयार करा संस्कारक्षम वाचनानं आजची पिढी नक्की चांगली होईल याची मला खात्री आहे मोबाईलच्या युगात तुम्ही पालकांना एक चांगला संदेश दिला याबद्दल तुमचा आभारी आहे तसंच आमच्या स्टुडिओमध्ये येऊन माझ्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या याबद्दल तुमचा धन्यवाद बी टी व्हीचे मी मनपूर्वक आभार म्हणतो नमस्कार गुरुवंदन या विशेष कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत आता माझ्यासोबत आहेत शहिदा मुल्लानी या कोल्हापूर प्राथमिक शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत तसंच त्यांची भारत भूषण ही स्वतःची शिक्षण संस्था देखील आहे मॅडम नमस्कार नमस्कार तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत आपल्या शैक्षणिक कार्याबद्दल आणि आता आपण तुम्ही बजावत असलेल्या शाळेबद्दल थोडक्यात माहिती द्या मी शहिदा शौकत मुलांनी फुलेवाडीला राहते मी आतापर्यंत तीस वर्ष शैक्षणिक काम करत आहे आत्ता मी लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग जरगनगर या शाळेमध्ये सहाय्यक शिक्षिका म्हणून काम करते माझ्याकडं पाचवीचा वर्ग आहे आणि ह्याच्या पाठीमागे मी साने गुरुजी विद्यालयमध्ये प्रभारी मुख्याध्यापिका म्हणून काम केलेलं आहे तिथं शैक्षणिक उठाव भरपूर असे केलेले आहेत मला तिथल्या पालकांचं त्याचबरोबर तिथल्या नगरसेवकांचं मला सहकार्य लाभलं त्यांच्या सहकार्यातून मी शैक्षणिक उठाव तिथले केले नाहीत तुम्ही आता कोल्हापूर महानगरपालिकेच्या शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहे हो। तरी देखील तुम्हाला तुम्हा स्वतःची शिक्षण संस्था का काढावीशी वाटली मी शिक्षण हे माझं आवडतं म्हणजे एक साधनच आहे किंवा मला खूप आवडतं शिक्षण आणि मी असंच अगदी मागास भागामध्ये सकाळी फिरायला जायची आणि त्या ठिकाणी मला म्हणजे तिथं बरीचशीच मुलं मला अशी फिरत असलेली पाहिली मी आणि मला लक्षात आलं की बाबा हिथं शाळा आहे का नाही म्हणून मी चौकशी केली तर खरोखरच तिथं शाळा नव्हती आणि मी तिथं एक दोन महिलांना सांगितलं की बाबा तुम्ही मुलांना का शाळेला पाठवलं नाही तर त्यावेळेला एक दोन तीन महिला आणि दोन पालक म्हणजे तिथले लोक येऊन मला म्हटले मॅडम इथं शाळा नाही हो आणि तुम्हीच बघा काय करता का एवढंच डोक्यात माझ्या घेऊन मी दोन तीन दिवस तसंच घालवलं पण नंतर त्या लोकांनी माझा पाठला केला आणि ते म्हणाले तुम्ही शाळा काढा म्हणून मी सर्वे केला तर त्या सर्वेमध्ये मला असं जाणून आलं की जवळजवळ आठ नऊ वर्षाची मुलं बालवाडी नाही कुठल्या वर्गात गेलेली नाहीत अशी मला दिसून आली आणि मी मग बालवाडीचा वर्ग सुरू केला ज्यावेळेला मी बालवर बालवाडीचा वर्ग सुरू केला त्यावेळेला माझ्याकडे पंचावन्न ते पंचा साठ मुलं होती बालवाडीचा आणि मग मी त्यांना पाठी दप्तर हे माझ्या स्वखर्चातून त्यांना दिलं आणि त्यांना शिक्षणाची ओढ लावली सध्याच्या <coughs> युगात आता किंवा सध्याच्या दिवसात शिक्षण संस्था चालवणं म्हणजे खूप जिकरीचं काम आहे जबाबदारीचं काम आहे ही जबाबदारी तुम्ही कशी सांभाळताय आवड असल्यामुळं मला ही पहिल्यापासूनच आवड आहे शिक्षणाची आणि माझं एक ध्येय आहे मी ह्या शिक्षण देत असताना किंवा मी स्वतः शिक्षण घेतसुद्धा असताना मी जात पात हे काही मांडलेलं नाही मी फक्त मुलांना चांगलं तेवढं शिक्षण कसं मिळेल ह्या अनुषंगानं मी खूप प्रयत्न केला मला तिथल्या भागातील आत्तासुद्धा माझे पालक आहेत त्याचबरोबर माझे शिक्षकही चांगले आहेत जोपर्यंत चौथीचा वर्ग होता आणि त्यावेळेला शिष्यवृत्ती तर राज्यात माझी मुलं चौथीला कॉलरशिपला आलेली आहेत हे आता तुमची झाली <coughs> शैक्षणिक कारकीर्द तर तुम्ही सामाजिक कार्य अशी कौन कोणकोणते के केलेले का आहेत काही महिला काही म्हणजे त्यांची आड असतात ती मी सोडवत असते मग मी कुठलं महिला मंडळ वगैरे काढलेलं नाही तरीसुद्धा मी माझ्या शाळेमध्ये हळदी कुंकवाचा कार्यक्रम किंवा इतर पालक मिटिंग वगैरे घेते त्यावेळेला जाणून बुजून मी विचारत असते की तुमच्या काय अडचणी आहेत काय mm. त्यावेळेला मला तिथले पालक खूपच गरीब आहेत कुणाकुणाला एका एका मुलग्याला आई वडील सुद्धा नाहीत असेसुद्धा आहेत आणि मग त्यांच्या ज्या अडचणी असतात म्हणजे त्यांच्या आरोग्यविषयी असून देत आरोग्याच्या असल्या तर मी लगेच माझ्या मा... सहकार्यातून आणि माझी मैत्रिणी आहेत डॉक्टर वगैरे त्यांना मी लगेच म्हणजे सांगून त्यांना एखादं म्हणजे मार्गदर्शन आरोग्याविषयी करत असते खेळाविषयी असेल तर सुद्धा खेळाविषयी सुद्धा मी पुढची एखादे म्हणजे शैक्षणिक साहित्य देऊन परत त्यांना मार्गदर्शन सुद्धा केलेलं आहे त्या भागामध्ये आणि माझ्या जवळचे मी एक हजार दोन हजार देऊन काही महिलांना मी तिथे भाजीपाल्याचा सुद्धा व्यवसाय सुरू करून दिलेला आहे आता माझं एवढंच ध्येय आहे की ही गोरगरिबांची मुलं आहेत आणि ही गोरगरिबांची मुलं उद्या भविष्य त्यांचं भावी नागरिक सुजान नागरिक व्हावं आणि माझ्या या म्हणजे गोरगरिबांची मुलं शिकून कुठेतरी त्यांच्या पायावरती उभा राहावं त्यांचं दे पुढचं जे त्यांचं कुटुंब आहे त्यांनी ते पेलावं एवढीच माझी म्हणजे त्यांच्याकडून म्हणजे अपेक्षा ठेवून मी हे केलेली मुलांनी मॅडम <coughs> धन्यवाद तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात गप्पा मन गप्पा मारल्या याबद्दल तुमचा मी आभारी आहे <laughs> नमस्कार गुरुवंदनमध्ये पुन्हा आपलं स्वागत आता माझ्यासोबत आहेत कोल्हापूर शहराजवळील वडंगे येथील चिराग कम्प्युटर या संगणक प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेचे संचालक अमर पाटील नमस्कार पाटील सर नमस्कार सर सर, सर तुम्ही अनेक विद्यार्थ्यांना संगणकाचं प्रशिक्षण दिलेलं आहे चिराग संगणक संस्था स्थापन करण्यामागचा सा उद्देश सांगा आमची संस्था स्थापन करण्यापाठिंचा हाच एक उद्देश आहे की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना रोजगार व स्वयंरोजगार मिळवून देणं त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी नोकरी किंवा व्यवसाय करण्यासाठी आपल्या आवडीचे क्षेत्र कसे निवडले पाहिजे ह्यासाठी प्रयत्न करणे हा आमच्या चिरो कॉम्प्युटर केंद्राचा एक प्रामाणिकपणे उद्देश आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन तुम्ही कसं करता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी त्यांची आवडनिवड काय आहे हे पाहण्यासाठी आम्ही एम के सेलच्या माध्यमातून फ्युचर वेद ही कल चाचणी घेतो आणि ह्या कल चाचणीच्या माध्यमातून एक्सपर्ट तज्ज्ञांनी डिझाईन केलेलं सॉफ्टवेअर आहे त्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आम्ही योग्य ते मार्गदर्शन करतो त्याचबरोबर आम्ही अनेक विद्यार्थ्यांना आस कोल्हापूर जिल्ह्यातील ज्या आपल्या आसपासच्या भागामध्ये जे टॉपचे कॉलेजेस आहेत त्यांना भेटी देतो व तेथील तज्ज्ञ प्राचार्यांच्या माध्यमातून त्यांना योग्य असे दहावी बारावी या विद्यार्थ्यांसाठी आर्ट्स कॉमर्स सायन्स डिप्लोमा डिग्री का करायचे याबद्दलचे मार्गदर्शन केले जाते तसेच विविध अकॅडमीमधील अनेक अधिकाऱ्यांना बोलवून आमच्या क्लासमधील विद्यार्थ्यांना एम e पी सी यू पी सी एन डी ए पोलीस भरती यासारख्या स्पर्धा परीक्षा कशा द्यायच्या त्याचे मार्गदर्शन केले जाते या पद्धतीनं आम्ही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन करतो हे झालं आता करिअरच्या बाबतीत विद्यार्थ्यांना व्यावसायिक प्रशिक्षण मिळावं किंवा व्यावसायिक मार्गदर्शन मिळावं यासाठी आपण काय प्रयत्न करताय विविध क्षेत्रातील उद्योजक आम्ही बोलवून घेतो व त्यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना देतो त्याचबरोबर एम के सेलमार्फत यूट्यूब फेसबुक मीट यासारखे वेबकास्ट मोफतमध्ये घेऊन विद्यार्थ्यांना टॅली फोटोशॉप हार्डवेअर नेटवर्किंग ॲटोकॅड डिजिटल फ्रीलान्सिंग त्याचबरोबर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट क्लिक इंग्लिश यासारखे मोफत कोर्सेस आम्ही कोर्सेसचे वर्कशॉप घेतो व विद्यार्थ्यांना व्यावसायिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचं काम करतो त्याचबरोबर गावातील महिला नागरिक तसेच विद्यार्थी यांना आम्ही दरवर्षी डिजिटल आय आयटीत मराठी महा जीनियस अशा विविध पद्धतीचे इव्हेंट घेऊन त्यांना व्यावसायिकदृष्ट्या सक्षम बनवून त्यांना मार्गदर्शन केलं जातं हे आता संगणक प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी झालं तुम्ही शालेय विद्यार्थ्यांसाठी कोणते उपक्रम राबवत आहे आम्ही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आमच्या केंद्रावरती स्कॉलरशिप परीक्षा व एम केस एल ऑलिम्पॅड परीक्षासाठी बोलवतो व त्यांना संगणकावर त्यांच्याच अभ्यासक्रमावर आद आधारित परीक्षा घेतो व त्यांना प्रमाणपत्रे व पारितोषिके दिली जातात नुकत्याच सध्या आम्ही एम के सेल ऑलिम्पॅड ही स्पर्धा घेतली त्यामध्ये अकरा शाळेंनी आमच्या ग्रामीण भागातील अकरा शाळेंनी सहभाग घेतला होता त्यामध्ये सहाशे तीस विद्यार्थ्यांनी प्रवेश नोंदवला होता ह्या सहाशे तीस विद्यार्थ्यांपैकी नऊ विद्यार्थ्यांना जिल्हास्तरीय पारितोषिकं व बक्षिसे मिळालेली आहेत तसेच विविध फेस्टिवलच्या माध्यमातून आम्ही महात्मा गांधी जयंती आंबेडकर जयंती शिवाजी महाराज यांची जयंती त्याचबरोबर गणेश जयंती ह्याच्या ई टेस्ट घेतो व या ई टेस्टच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आम्ही ई सर्टिफिकेट देण्याचं काम करतो तर आता तुमच्या परिसरातील बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी तुमची संस्था विशेष प्रयत्न करते तर तरुणांना रोजगार व स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा यासाठी तुम्ही काय प्रयत्न करता आमच्या संस्थेला स्किल डेव्हलपमेंट एम एस एस डी एस मुंबई तसेच महाराष्ट्र ज्ञान महामंडळ एम के सी एल पुणे तसेच स्मार्ट सेंटर एम के डी आर मुंबई या महत्त्वपूर्ण संस्थेंची मान्यता आहे आम्ही स्किल डेव्हलपमेंट अंतर्गत गार्मेंट सेक्टरमधील शिवण क्लास व हँड एम्ब्रॉयडरी तसेच आय सी टी सेक्टरमधील नेटवर्किंग व टॅली हे कोर्सेस मोफत शिकवले जातात यामध्ये आमच्या केंद्रामध्ये पन्नास महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे त्यासाठी आम्ही ग्रामपंचायत वडणघे यांची त्यांनी त्यांच्या स्वतःच्या घरामध्ये व्यवसाय करावा यासाठी आम्ही नारकत दाखला घेतलेला आहे या महिलांपैकी अनेक महिला दिवसाकाठी पाचशे ते हजार रुपये कमाई करतात तसेच आय सी टी सेक्टरमधील अनेक विद्यार्थ्यांना आम्ही आसपासच्या भागामध्ये जॉबची प्लेसमेंट दिलेली आहे त्याचबरोबर आमच्याकडे एम के सेलमार्फत क्लिक कोर्सेस व क्लिक डिप्लोमा विथ जॉब ऑफर असे कोर्सेस दिले जा शिकवले जातात या कोर्सेसच्या अंतर्गत एम के सेलकडून जॉब ऑफर मिळते तसे तसं एम के सेलनं ऑनलाईन पोर्टलही तयार केलेलं आहे जॉब वापरचं तसेच आमची संस्था आसपासच्या परिसरातील अनेक उद्योजक इंडस्ट्रीयल एरिया मॉल बँका पतसंस्था आर्किटेक्चर सी ए यांना भेटून आम्ही त्यांची जॉबसाठी काय रिक्वायरमेंट आहे हे पाहून आमच्याकडले विद्यार्थी त्याला जॉबसाठी आम्ही ह्या उद्योजकांच्याकडे पाठवतो बेरोजगार तरुणांच्या बाबतीत एक सुवर्ण संधी म्हणावी लागेल की म महाराष्ट्र ज्ञान मंडळाचा क्लिक डिप्लोमा हा नेमका कोर्स काय आहे महाराष्ट्र ज्ञान महामंडळ एम के सेल पुणे व यशवंतराव मुक्त विद्यापीठ नाशिक यांच्या संयुक्त मानाने हे क्लिक कोर्सेस आमच्या केंद्रामध्ये चालवले जातात यामध्ये बत्तीस कोर्सेस आमच्या क्लासमध्ये चालवले जातात या बत्तीसपैकी आर्ट्स कॉमर्स सायन्स डिप्लोमा या कॅटेगरीतील मुलांनी कोणतेही तीन कोर्स केल्यास त्यांना क्लिक डिप्लोमाचे सर्टिफिकेट मिळते आम्ही आर्ट्सच्या विद्यार्थ्यासाठी त्या बत्तीस कोर्सपैकी त्याला त्याच्या व्यवसायात उपयोगी पडणारे कोर्सेस सुचवतो एक्झाम्पल द्यायचं झालं तर टॅली डी टी पी हार्डवेअर नेटवर्किंग व्हिडिओ एडिटिंग तसेच कॉमर्सचा विद्यार्थी असेल तर त्याच्यासाठी टॅली ॲडव्हान्स टॅली ॲडव्हान्स एक्सेल बी ए पी एस आय रिटेल मॅज रिटेल मॅनेजमेंट यापैकी तीन कोर्स त्याने निवडायचे असतात तसेच डिप्लोमा डिग्री किंवा सायन्सचा विद्यार्थी असेल तर त्याच्यासाठी सी सी प्लस प्लस जावा आय आय ओ टी या यापैकी तीन कोर्सेस त्यांनी निवडावे लागतात अशा पद्धतीनं तीन कोर्स निवडल्यानंतरनं त्याला यशवंतराव मुक्त विद्यापीठची तिन्ही कोर्से गुणपत्रिका मिळते तसेच एम के सेलचं तिन्ही कोर्से प्रमाणपत्र मिळतातच तर त्यासोबत एम के सेलकडून तीन कोर्स एका वर्षात कम्प्लीट केले म्हणून त्याला क्लिक डिप्लोमाचे सर्टिफिकेट मिळते हे क्लिक डिप्लोमाचे सर्टिफिकेट आज फार महत्त्वाचे आहे कारण आता सध्याच दोन महिन्यापूर्वी आम्ही दहा विद्यार्थ्यांना या क्लिक डिप्लोमाच्या आधारे जॉबला लावलेलं ला आहे तुमच्या पुढील वाटचालीस आमच्या चॅनल बीच परिवाराच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा धन्यवाद